नमस्कार, मी सूरज बारसागडे, टाइम्स ऑफ विदर्भ न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. एक नजर टाकूया यावेळच्या ताज्या घडामोडी. भ्रष्टाचारच्या वेढीखात घेरले गेलेल्या चिखली नगर पालिकेची परत एक करतूत समोर आली आहे. झाले असे की स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत केंद्रीय पथक शहराला भेट देण्याचे चिखली नगर पालिकेला कळाले असता घाबरलेल्या चिखली नगर पालिकेने तत्काळ शहरातील डागडुजी, कचरा सफाई, झाडे कटाई, वॉल पेंटिंग, देखावे, नाल्याची सफाई, रस्ते साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मध्यरात्रापासून ओला सुका कचरापेट्या बसवण्यास सुरुवात केली आहे. यावरून कळते की चिखली नगर पालिकेला या होत असलेल्या सर्वेक्षणा दरम्यानच्या किती भीती वाटत आहे. कितना खर्चा आता इसको इतना बनाने में? मालक को मालूम रहेंगे, पर आपके हिसाब से बताइए ना थोड़ा सा. ₹400 और प्लास्टिक के बकेट आके अलग से. अच्छा, मतलब ₹1000 के अंदर बैठ जाता. किसने दिया काम? ये नगर पालिका के. अशा स्वरूपाच्या कचरा कोणत्या चिखली शहरामध्ये लावलेल्या आहेत, याला खेळ ढोकलेले आहेत आणि पट्ट्या लावून अशा स्वरूपाच्या कचरा कोणत्या लावलेल्या आहेत त्या कोणीही काढू शकतं आणि इथून घेऊ शकतं. हे बघा कचरा कुंड्या, ह्या कचरा कुंड्या, हे कचरा कुंड्या असा पाईप आहे की या पाईपाला लोक एक बॅनर लावायला फ्रेमसुद्धा या अशा पाईपाची लावतात की हे पाईप जास्त दिवस टिकू शकत नाही. कचरा कुंड्या जर लावायच्या आहेत ह्या कायमस्वरूपी चिखली शहरात टिकल्या पाहिजे आणि याचं जे बिलं निघतात हे कायमस्वरूपी बिलं निघतात की आज काढले आणि उद्या लावल्या असं व्हायला नको. चिखली नगर पालिकेद्वारे चिखली शहरात घरोघरी जाऊन एक विनंती पत्रक पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये काही प्रश्न शहराला भेट देणारे स्वच्छ सर्वेक्षण पथक अधिकारी करणार आहे, तर आपण होकारार्थीच उत्तर देऊन नगर पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. परंतु चिखली शहरातील जनता जागरूक असून सत्याला उजागर करतीलच. नगरपालिकेने जनतेला जबरदस्ती होकार देण्यास भाग पाडू नये व दबाव टाकू नये असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन राजपूत यांनी आपल्या प्रतिक्रिया देत सरळ नगरपालिकेची पोलखोल केली आहे. मध्ये स्वच्छ संरक्षण 2020 अंतर्गत केंद्रीय पथक शहराला भेट देणार आहेत. या अनुषंगाने चिखली नगरपालिकेने फातूर मातूर स्वरूपाचे कचरा कुंड्या या चिखली शहराच्या मधोमध आणि काही रस्त्यावरती लावलेल्या आहेत. सदर चिखली नगरपालिका केंद्रीय पथकाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम करत आहे हे याच्यामधून दिसून येत आहे. नगरपालिकेने आज काही घरोघरी जाऊन काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अशा स्वरूपाचे पॉम्पलेट या चिखलीमध्ये वाटलेले आहेत की हे पॉम्पलेट असे आहेत की केंद्रीय पथक तुम्हाला हे प्रश्न विचारणार आहेत, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही होकारार्थी द्यावे आणि चिखलीची लिंक वाढवावी. मला एक म्हणायचं आहे, तुम्ही कामच केले नाही तर तुम्ही कशाला सांगता लोकांना की हो हो म्हणून उत्तर द्यायचं की नाही म्हणून उत्तर द्यायचं, हा जनतेचा प्रश्न आहे. जनता एक तर हो म्हणेल किंवा नाही म्हणेल, काम केलं तर हो म्हणेल, नाही काम केलं तर नाही म्हणेल. तुम्ही कशाला सांगणार लोकांना की हो म्हणा नाही म्हणा? याच्याहून दिसून येत आहे की नगरपालिका प्रशासन करोडो रुपये या स्वच्छतेसाठी चिखली शहरावर खर्च करते, फक्त हे बिलं काढण्यापुरतेच आहे. बिलं काढण्यापुरतेच चिखली शहर स्वच्छ करतायत आणि तसं पाहिलं तर चिखली कुठेही स्वच्छ नाही, नाल्या गटारा साफ करत नाही आणि चिखलीला फक्त या केंद्रीय पथकाच्या डोळ्यात धूळ झोकण्याचं काम ही नगरपालिका करत आहे. अधिकाऱ्यावर जर कारवाई झाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि या प्रशासनाला नाकात दम करून सोडू एवढं सांगू इच्छितो. हे कुंड्यांचे बिल किती निघणार आहे व या थातूर मातूर कामाचे श्रेय लाटण्याचे काम नगरपालिका कसे करेल हे महत्वाचे असेल. टाइम्स ऑफ विदर्भ साठी राजेश शेख, बुलढाणा. बरे, तर यासोबतच हे बातमीपत्र संपलं. विदर्भ आणि अन्य शहरांच्या ताज्या घडामोडींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटूया पुढील घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.